जय हिंद मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलवर मी सर्वांचं मनापासून स्वागत करत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पवित्र पोर्टल शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये आणि त्यातल्या त्यात जाहिरात अपलोड करून देण्याच्या संदर्भामध्ये सध्याच्या घडीला जे काही लेटेस्ट अपडेट आहे ती महत्वाची अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. परंतु तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा, साईडचं जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा, जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही. चला तर मित्रांनो बघूया सध्या जाहिरातीच्या संदर्भामध्ये वरिष्ठ स्तरावर कोणत्या कोणत्या घडामोडी हालचाली घडत आहेत आणि त्याच्यानंतर किती कालावधी जे आहे पवित्र पोर्टलवर जाहिरात अपलोड करण्याकरिता किंवा पब्लिश करण्याकरिता लागू शकतं. बघा मित्रांनो, कालच्या तारखेला जे आहे एक अत्यंत महत्वाचं पत्र इश्यू झालेलं आहे. त्या पत्राचा जर आपण अनालिसिस थोडक्यामध्ये केलं तर आपल्याला लक्षात येत आहे की शासन स्तरावर जाहिरात अपलोड करण्यासाठी नेमक्या कोणत्या लेवलच्या प्रतिक्रिया किंवा कारवाई केली जात आहे. एक पत्र आहे, त्या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर दिसत असल्याप्रमाणे शिक्षण उपसंचालक नाशिक विभागाचं, आणि हे पत्र जे आहे आतापर्यंत जी दुर्लक्षित असलेली बाब होती ज्याचा उल्लेख मी मागच्या बऱ्याच व्हिडिओच्या माध्यमातून देखील केलं होतं. कारण आपल्याला जे मॅक्झिमम पत्र या ठिकाणी शिक्षण संचालक महोदयाचे असेल किंवा कक्षा अधिकाऱ्यांचे असेल किंवा आयुक्त महोदयांचे असतील ते जिल्हा परिषदेंना उद्देशून देण्यात येत होते. परंतु आता जे पत्र आपल्याला मिळालेलं आहे जो स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये एक अविभाज्य घटक असलेला महानगरपालिका किंवा नगरपालिका यांना देखील पत्र निर्गमित करून त्यांच्या जागा पोर्टलला अपलोड करणं अत्यंत महत्वाचं ठरणार होतं. आणि आजच्या या पत्रावरून आपल्याला समाधानकारक माहिती मिळताना दिसत आहे. कारण या पद्धतीने गेल्याशिवाय जे आहे पोर्टलला जास्तीत जास्त जागा आपल्याला पाहायला मिळणार नाही. बघा हे पत्र जे आहे कालच्या तारखेचं आहे, 3 फेब्रुवारीचं. हे पत्र प्रशासन अधिकारी मनपा नाशिक, मालेगाव, जळगाव, धुळे यांना देण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर जे या ठिकाणी उपसंचालक कार्यालयाच्या अंतर्गत येतात, नाशिक उपसंचालक कार्यालयाच्या अंतर्गत ज्या नगरपालिका येतात त्यामध्ये दोंडाईचा असेल, शिरपूर आहे, नंदुरबार आहे, शहादा, मनमाड, नांदगाव, अमळनेर, चाळीसगाव, भुसावळ आणि सावदा या नगरपालिकांना देखील हे पत्र आहे. आणि पत्र काय आहे तर बघा, शिक्षक पद भरती 2022 ची पवित्र पोर्टलवर जाहिरात प्रसिद्ध करण्याच्या संदर्भामध्ये आणि रेफरन्स काय दिलेला आहे तर आज जो काही VC होती, कारण तुम्हाला ऑलरेडी जे आहे आपण या ठिकाणी कल्पना दिल्याप्रमाणे की 3 तारखेला आयुक्त महोदयांच्या वतीने एक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि त्याचा एकमेव उद्देश हाच होता की पवित्र पोर्टलवर जाहिरात अपलोड करण्याबाबत त्याचा रेफरन्स त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे. आणि या पत्रामध्ये नगरपालिका महानगरपालिका यांचा या ठिकाणी उल्लेख करण्यात आलेला आहे. काय आहे डिटेल्स मध्ये बघूया की उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने निदर्शनास आलेले आहे की आज पावित शिक्षक पदभरती 22 संदर्भामध्ये पवित्र प्रणालीवर जाहिरात प्रसिद्ध करण्याबाबतची कारवाई नाशिक विभागात एकाही महानगरपालिका किंवा नगरपालिका शिक्षण मंडळाने केलेली नाही. या संदर्भामध्ये आयुक्त जे आहेत शिक्षण आयुक्त यांच्याकडून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. याकरिता विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय नाशिक येथे 4/11/2024 रोजी सकाळी 10 वाजता आढावा बैठक आयोजित करण्यात येत आहे. म्हणजे आजच्या तारखेला एक मीटिंगच घेतली जाते, तातडीची मीटिंग घेतलेली आहे. आणि त्यामध्ये काय सांगितलं तर सर्व प्रशासन अधिकाऱ्यांनी आपापल्या युजर ID आणि पासवर्ड सह जाहिरात देण्याच्या संदर्भामध्ये रिक्त पदांच्या आरक्षण प्रवर्गाने हा रिक्त पदांच्या माहितीसह व्यक्तिशः स्वतः उपस्थित राहावे. आणि दुसरा एक शब्द असा लिहिला त्यांनी, कोणीही प्रतिनिधी पाठवू नये. म्हणजे एवढा जबाबदार व्यक्ती या ठिकाणी आला पाहिजे की ज्याच्या परवानगीने जाहिरात तात्काळ त्या बैठकीमधूनच अपलोड केली जावी. म्हणजे काय झालेलं आहे की कालच्या तारखेला एक व्हिडिओ कॉन्फरन्सिंग होती आयुक्त कार्यालयाच्या वतीने, त्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग मध्ये जे आहे नाशिक विभागाला फटकारण्यात आलं. कारण त्यांच्या विभागामधल्या कोणत्याही मनपाने किंवा नपाने जाहिरात अपलोड केली नव्हती, म्हणून यांना तातडीची बैठक आजच्या तारखेला बोलवावी लागली, 4 तारखेला सकाळी 10 वाजता. आता ज्यांना ज्यांना बोलवलेला या ठिकाणी मगाशी आता उल्लेख केल्याप्रमाणे, म्हणजे नाशिक, मालेगाव, जळगाव, धुळे या मनपा आणि बाकी या नगरपालिका, त्यांना त्यांचा जो डेटा आहे म्हणजे जाहिरातच अपलोड करण्यासाठी जो जेवढा डेटा आहे तेवढा डेटा घेऊन या बैठकीमध्ये बोलवण्यात आलेला आहे. आता काय होईल तर बघा, तसेच जाहिरातीचे प्रारूप विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडून तपासून घेऊन दिनांक 4/1/2024 रोजीच पवित्र प्रणालीवर जाहिरात प्रसिद्ध करण्याबाबतची कारवाई करण्यात यावी. सदर बैठकीमध्ये
जे प्रशासन अधिकारी उपस्थित राहणार नाहीत त्यांना आयुक्त कार्यालयामध्ये, शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्राचे पुणे यांच्या कार्यालयामध्ये खुलासा द्यावा लागणार आहे 5 तारखेला. म्हणजे अगदी खरभरीत पत्र लिहिलेलं आहे की तुम्ही आत्ता ताबडतोब जी आहे ही माहिती अपलोड करा, अन्यथा तुम्हाला जे आहे वरिष्ठ लेवलला त्याचं उत्तर द्यावं लागणार आहे. ही आपल्या सर्वांसाठी निश्चितपणाने जी आहे आनंदाची गोष्ट म्हणता येणार आहे. त्यामध्ये असं सांगितलं की 5/1/24 रोजी उपस्थित राहावे लागेल, याची गांभीर्याने दखल घ्यावी. हे जे पत्र आहे विभागीय शिक्षण उपसंचालक नाशिक विभागाचं यांनी काढलेलं आहे. आणि ह्या गोष्टीची आपल्या सर्वांना जी आहे निश्चितपणाने बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा होती. कारण मी ऑलरेडी वारंवार सांगत होतो की जिल्हा परिषदेच्या जागा बऱ्यापैकी येत आहेत, परंतु नगरपालिका महानगरपालिका यांच्या जागा ज्या आहेत त्या पवित्र पोर्टलला आपल्याला पाहायला मिळत नाहीयेत, किंवा त्यांचा जो टक्का आहे तो कमी आहे. परंतु आता असं जर का झालं, आता हे नाशिक विभागाचं झालं, असंच जर का औरंगाबाद विभागाने केलं, त्यानंतर नागपूर विभागाने केलं, आणि त्यातल्या त्यात मुंबई विभागाने जर असंच पत्र काढलं, तर निश्चितपणाने सर्वच्या सर्व ज्या 11,000 जागा आपल्याला अपेक्षित आहे, नगरपालिका महानगरपालिका आणि कटक मंडळांचे मिळून आपल्याला 11,000 जागा अपेक्षित आहेत पोर्टलला. सध्या जे काही संत गतीनं जाहिराती अपलोड चालू होत्या, तर आपण अंदाज लावत होतो की 4,000 ते 5,000 जागा येतील. पण जर अशा प्रकारची पत्र निघाली आणि तत्काळ प्रभावाने जे आहे त्यांना जाहिरात अपलोड करण्याचे आदेश देण्यात आले किंवा सक्तीनं जाहिराती अपलोड केल्या गेल्या, तर निश्चितपणाने मित्रांनो या ठिकाणी 11,000 पैकी मॅक्झिमम जागा या अपलोड होऊ शकतात. आता तुम्ही म्हणाल की त्या 11,000 जागांचा रेफरन्स काय आहे, तर मागच्या वर्षी, या वर्षी नाही, मागच्या वर्षी जर आपण संच मान्यतेचा आढावा घेतला, तर मागच्या वर्षीच्या संच मान्यतेमध्ये नगरपालिका महानगरपालिका या शाळांमध्ये 11,000 जागा अवेलेबल होत्या. त्यामध्ये कमी जास्त जरी झाले तर 10,000 आसपास त्या ठिकाणी जागा असू शकतात. या संपूर्ण महाराष्ट्रातल्या नगरपालिका महानगरपालिकांचा मी या ठिकाणी उल्लेख करतो आहे. आता जिल्हा परिषदेच्या जागांचं तर टेन्शन नाही आपल्याला, कारण त्या जागा अपलोड होतातच आहे. व्यवस्थितपणाने आपल्याला सगळ्या गोष्टीची अपडेट या ठिकाणी मिळालेली आहे. आणि जर तुम्हाला अपडेटच हवी असेल तर माझ्या माहितीप्रमाणे जवळपास 9 जिल्हा परिषदांचा जो डेटा आहे तो अपडेट झालेला आहे आजपर्यंत. आजपर्यंत नव्हे, कालपर्यंत जेवढे मला माहिती होती, आज त्यामध्ये जे आहे बऱ्याच प्रमाणावरती वाढ झालेली असू शकते. त्यातल्या त्यात आता एकच आपल्याला समस्या आहे, ज्या मी 2 समस्या तुम्हाला याच्यापूर्वी सांगितल्या होत्या. एक तर जे आहे नगरपालिका महानगरपालिकेच्या जागांना जे आहे सक्तीनं अपलोड करण्यासाठी पत्र पाठवायला पाहिजे, आणि आता याच्यासोबतच 1 ते 12 वर्गाच्या ज्या काही खाजगी संस्था आहेत, मग त्या मुलाखती शिवाय असू द्या किंवा मुलाखती सह असू द्या, त्यांच्यासाठी देखील अशा प्रकारचं पत्र अगदी उपसंचालक कार्यालयाचं असेल, संचालक कार्यालयाचं असेल, किंवा आपण असं म्हणू शकतो की आयुक्त महोदयांच्या वतीने असेल, ते पत्र या ठिकाणी जाणं अत्यंत महत्वाचं आहे. पत्र जर का गेलं तर निश्चितपणे बऱ्याचशा संस्था ज्या आहेत त्या हरकती घ्यायला सुरुवात करते, हरकत म्हणजे हालचाल करायला सुरुवात या ठिकाणी करून देते. आणि माझ्या ऐकण्यामध्ये अशी देखील गोष्ट आलेली आहे की जे कोर्टामध्ये जी कोर्ट केस पेंडिंग आहे की मुलाखतीचं प्रमाण 1:10 ठेवायचं की 1:3 ठेवायचं, तर त्यामुळे देखील काही संस्था वेट अँड वॉचची भूमिका घेतातच आहे. त्या बाबतीमध्ये जर का आयुक्त कार्यालयाच्या वतीने या ठिकाणी खुलासा केला गेला किंवा आदेशित केलं गेलं, तर निश्चितप्रमाणे आपण असं सांगू शकतो की खासगीच्या देखील जागा या ठिकाणी पवित्र पोर्टलला अपलोड होताना जास्तीत जास्त प्रमाणावरती आपल्याला पाहायला मिळू शकतात. आता तोंडी आपल्याला असं ऐकायला मिळत आहे की या ठिकाणी येणाऱ्या सोमवारपर्यंत म्हणजे 8 जानेवारीपर्यंत जे आहे त्यांना जाहिराती अपलोड करून द्याव्यात, अशा प्रकारच्या सक्तीच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. आय होप की 8 तारखेपर्यंत जाहिराती जर अपलोड झाल्या तर 2-3 दिवस जे आहे आयुक्त महोदयांच्या वतीने त्याचं अनालिसिस केल्या जाईल, आणि यानंतर जे आहे 11-12 तारखेच्या आसपास जाहिरात पाहायला मिळू शकते, जर का सर्व काही सुरळीतपणाने व्यवस्थितपणाने पार पडलं तर. आणि आपल्याला अपेक्षा देखील तशीच आहे की जास्तीत जास्त जागांची जाहिरात यावी, त्यामध्ये जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, खासगी संस्था आणि त्याचबरोबर 1 ते 12 वर्गाची ती जाहिरात असावी, जेणेकरून सर्वांना त्यामध्ये न्याय मिळेल आणि मेरिट देखील असं जर घडलं तर बऱ्यापैकी खाली येईल. कारण जर का 1 ते 12 शाळा आल्या तर जास्तीत जास्त जागा त्या ठिकाणी येऊ शकतील. आता किती जागा येतील त्या बाबतीमध्ये ऑलरेडी आपण बरेचसे व्हिडिओज बनवलेले आहे, त्याविषयी मी बोलणार नाही, परंतु अपेक्षा हीच आहे की 15 जानेवारीच्या पूर्वी निश्चितपणाने जाहिरात येऊ शकते. कारण अशा प्रकारचं जर का तातडीचं काम होत असेल तर निश्चितपणाने तुम्हा आम्हा सर्वांसाठी ही एक गुड न्यूजच असणार आहे. आणि मित्रांनो जाता जाता सर्वांना एक निश्चितपणाने रिक्वेस्ट करेल की आपण आपलं जे आहे स्वतःच एक ऍप्लिकेशन लॉन्च करून दिलेलं आहे, ज्याचं मी ऑलरेडी जे आहे घोषणा केलेली आहे. हे जे ऍप्लिकेशन आहे शिक्षक भरतीलाच पूर्णतः डेडिकेट करण्यात आलेलं आहे, तुम्हाला सर्वांना आवडेल अशा प्रकारचं हे ऍप्लिकेशन आहे. माझी इच्छा आहे की आपण तो निश्चितपणाने एक वेळेस डाउनलोड करून बघावं, त्यामध्ये बऱ्याच गोष्टी ज्या आहे
अभियोग्यता धारकांच्या विद्यार्थ्यांच्या फायद्याच्या आहेत, आवडीच्या आहेत आणि त्या ऍप्लिकेशनची जी लिंक आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देखील देण्यात आलेली आहे. याच्या व्यतिरिक्त ज्या काही महत्वाच्या जी आर शासनाचे परिपत्रक म्हणा किंवा माहिती असते जी की हार्ड कॉपीच्या स्वरूपामध्ये तुम्हाला द्यावीशी वाटते, तर त्यासाठी आपण आपलं जे टेलिग्राम आहे त्याचं चॅनल देखील बनवलेलं आहे. टेलिग्रामच्या चॅनलची लिंक देखील या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देण्यात आलेली आहे. त्या ठिकाणी जा, आपलं टेलिग्रामचं चॅनल देखील जॉईन करा. या ठिकाणी तुम्हाला ज्या काही गोष्टी मला व्हिडिओच्या स्वरूपामध्ये नाही सांगता येतात परंतु जनरली मी तुम्हाला हार्ड कॉपीच्या स्वरूपामध्ये देऊ शकतो त्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी मांडण्यासाठी मी प्रयत्न करतच असतो. या ठिकाणी फाफट पसारा काहीच नाही, महत्वाच्या गोष्टी, पॉइंटेड गोष्टी आणि विथ प्रूफ ज्या महत्वाच्या गोष्टी असतात त्या सगळ्या गोष्टी मी टेलिग्रामच्या चॅनलला देत असतो. निश्चितपणाने जॉईन करा. लिंक वरून जॉईन करताना जर काही एरर येत असेल तर तुम्ही टेलिग्रामला जाऊन या ठिकाणी अशा प्रकारचं नाव सर्च करा, मराठीमध्ये शिक्षक भरती - रहमान पठाण. तुम्हाला हे जे लोगो आहे तो दिसेल. हे चॅनल जॉईन करून द्या.